नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रवीण मधुकर कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत द्रोणागिरीला जाताना चालू असलेली रस्त्यांची कामे, डेव्हलपमेंट्स आणि इतर काही गोष्टी। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आज आपण जाणार आहोत द्रोणागिरीला। आपण हा प्रवास उल्वेपासून चालू केलेला आहे। उल्वेच्या पुढे तुम्ही पाहू शकता हा जो ब्रिज बनलेला आहे हा गव्हाण फाटा आहे। गव्हाण फाट्याच्या इथे अतिशय उत्तम दर्जाचे रोडचे कामं चालू आहेत। लेफ्ट साईडला हा जो रोड जातो तो पनवेलला जातो, राईट साईडला आपण उरण द्रोणागिरी साईडला चाललेलो आहोत। रस्त्यांची थोडी कामं चालू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते छोटे आहेत, कामं चालू आहेत। हा आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू। इथून पुढे जे रोड्स आहेत ते 6 लेन्स रोड बनलेले आहे। रोडचे जे क्वालिटी कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम चांगल्या प्रकारचा आहे। हा जो एक आपण आता ब्रिज क्रॉस होईल आपल्याला, तो हा जो ब्रिज आहे तो MTHL मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचा एक भाग आहे। आणि इथून पुढे आपण रोडची कामं चांगली झाली असल्या कारणामुळे साधारणतः उल्वेवरून आपल्याला द्रोणागिरी सिडकोच्या प्रोजेक्टवर पोचायला 12 ते 15 मिनिटाचा कालावधी लागतो। रोड्स खूप सुपर काम झालेले आहेत। हा नवीन ब्रिज रिसेंटच चालू झालेला आहे लॉकडाऊननंतर। ह्या नवीन ब्रिजने आपण जसं क्रॉस करतो तर 11 द्रोणागिरीच्या साईडला आपण पोचतो। राईट साईडला तुम्ही आता पाहू शकता नवीन ब्रिजेसचे काही कामे चालू आहेत। अजून कामे खूप अतिशय जोरात चालू आहेत। लॉकडाऊन होता तरी कामे काही बंद नव्हती, लेबर्स थोडे कमी झाले होते। इथून जो रोड आहे तो छोटा आहे, रोडची कामे इथे इथून पुढे बाकी आहेत। लेफ्ट साईडला आपण पाहू शकता द्रोणागिरी सेक्टर 11 प्रोजेक्ट आहे सिडकोचा, LIG आणि EWS। तर ह्या ज्या बिल्डिंग्स आपल्याला दिसत आहेत ते सेक्टर 11 प्लॉट नंबर 1 द्रोणागिरी सिडको ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या दिसत आहेत आपल्याला। कन्स्ट्रक्शन 50% ऑफ बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन व्हाईट वॉश वगैरे पण झालेले आहेत, 50% बिल्डिंग प्लास्टर झालेले आहे। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, नवीन नवीन अपडेट्स मिळवा। आणि तुमच्या काही अजून क्वेरीज असतील, अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट्सवर नक्की कमेंट्स करा। धन्यवाद।